भाई FX30 व्लॉगिंग को यूज़ कर रहे तुम लोग, इतना बजट भर गया इधर से लाग जाते थे। यार तुझ्या चेहऱ्यावरचा एक एक घामाचा थेंब दिसतोय। दुसरीकडे कुठे दाखवतो ये नाही डाल सकता, नाही डाल सकता, कट कर दो। Finally, vlogs are going to make a comeback. Comebacks, wrong English. So finally, आता माझे vlogs continue येणार आहेत. मला वाटतं एप्रिलमध्ये सगळ्यांना एप्रिल फुल बनवतोय, कारण लास्ट व्लॉग मी टाकला होता सप्टेंबर महिन्यामध्ये, 6 महिन्यापेक्षा पण जास्त झाले. तर व्लॉग नाही येण्यामागचं कारण काय? मला असं वाटत होतं पर्सनली, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असते तेव्हा होत नाही, तेव्हा आपण स्वतःला रिझन देतो. तर मी स्वतःला हे रिझन देत होतो की मी इनफ शूट करत नाही, म्हणजे कंटेंट बनवायला कंटेंट शूट केलं पाहिजे बेसिक. तर मला असं वाटत होतं की मी शूट करत नाही, पण गोष्ट अशी होती आता आपण इथे कोणीतरी वाट बघतो, कोणाची तरी म्हणजे वाट इतरांची वाट बघतो. टाईम काय आला रे पाहुणे दा, आम्ही लव ठरवलेलं 1 जानेवारीपासून काय नाही झालं तर आम्ही 1 फेब्रुवारीपासून करणार आहे. आता 1 फेब्रुवारीला आमची गाडी चालू होत नाही. 1-on-1 मध्ये तुला पिक्चरच बघायला भेटलाय, ते तुला शाहरुख खान पण पाहिजे. आता आम्ही इंडियामध्ये एवढा कॉन्फिडन्स दाखवलाय आणि 550 रुपयाच्या फटाक्या फक्त इंडियासाठी घेतलेल्या आहेत. काय वाटतं इंडिया जिंकेल की नाही जिंकेल? जिंकतील, जिंकणार ना, इंडिया जिंकणार. 3 विकेट गेलेले आहेत पण कोहली आणि राहुल आहेत अजून. जिंकणार जिंकणार, डोंट लूज होप. हां, नेव्हर लूज होप. आता एक क्लिप बघून तर तुम्हाला कळालं असेल की शूट तर करत होतो मी, जे शूट करत होतो ते पोस्ट नव्हतो करत. ही जी तुम्हाला मी गोष्ट सांगतो ती एका मेसेजपासून सुरू झाली, माझ्या मित्राचा मेसेज की आपण काम का नाही करत आहेत. हे टेक्सचर मध्ये काम करणारे आणि हे इंस्टाग्रामवर शूट आहे म्हणून स्टोरी टाकणारे. 3:30 वाजता झोपलाय आणि आम्ही 7:15 शूट करतोय. आता डेटा कॉपी चालू. चल बाय बाय, पोहोचला की मेसेज कर. मला सगळेच विचारायला लागले की भाई तू ब्लॉग्स बंद केले का, तू व्हिडिओ बनवायचा रेग्युलर टाकायचा ते पण बंद केले का? तो पहिलं रिझन जे मी स्वतःला देत होतो की मी इनफ कंटेंट शूट करत नाही. आता इथे थोडा नॉईस वाटतोय, आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया. कॅमेरा पण सरळ झाला आणि आपण एक चांगल्या शांत लोकेशनवर पण आलो जिथे आवाज खूप कमी आहे. तर मी मागे जी गाडी उभी आहे ती आमची आहे, तर ह्या लोकेशनच्या मागे पण येणं एक कारण आहे. हा शो ऑफ नाही आहे, पण ते कारण एक्सप्लेन करण्याआधी सर्वात आधी आपण याचा हार काढूया. 3 दिवस झाले गाडीला हार कसा आहे. लेट्स अनलॉक इट. आय नो की ह्याच्यामध्ये थोडी धूळ आहे, थोडं धुळीला इग्नोर करा, कारण उद्या जेव्हा आपण एका कामासाठी बाहेर जाणार आहे तेव्हा ही गाडी वॉश होऊन निघणार किंवा साफ होऊन तरी निघणार ॲटलिस्ट. हो, तर फायनली ना थोडं कम्फर्टेबल होऊया आणि ॲक्च्युअल ब्लॉगला सुरुवात करूया. गेस वॉट, ऑफिशियली मी अनाऊन्स करतोय. सेकंड रिझनकडे येऊया की जे मला वाटत होतं की माझ्याकडे इनफ कंटेंट नाही, माझी लाईफ हॅपनिंग नाही, त्यामुळे कंटेंट खूप कमी पडतो असं वाटत होतं. पण जेव्हा मी आता माझा जो डेटा मी जो डिलीट नाही केला आहे फक्त रेकॉर्ड करून ठेवला तो बघितला, we'll be right back.
हिअर ॲट श्री विश्वनाथ मंदिर. इतकं भव्य आहे ना, आणि हे माझ्या आयफोनमध्ये मला कॅप्चर करता येत नाही. माझे मित्र मला खूप दिवस झाले बोलत होते, अरे तू एवढं सगळं शूट करतोयस पण पोस्ट का नाही करत, टाकणार कुठेच हे. माझ शूट कधी करायचं, तुझ्या आईला हे व्हिडिओ बनवतो तू पोस्ट कधी करतो. जेव्हा तुझा 13वा होणार ना, त्या 14व्या दिवशी पोस्ट करणार. माझ्या 13व्याची बुंदी खायला टपलाय तू. जेव्हा सुरुवातीला मी या फील्ड मध्ये उतरलो तेव्हा मला माझ्या घरातूनच अपोज होता, म्हणजे अपोज इन द सेन्स सपोर्ट नव्हते करत. आता आज असं झालं की जेवताना मला मम्मी बोलली, तू काही व्हिडिओ टाकत नाहीस, एवढा फिरलायस तू, म्हणजे मम्मीला पण रिअलाइज झालं की सगळीकडे फिरतो तर आहे, सगळं करतो तर आहे. तर मम्मी सोबत पण बाहेर फिरायला गेलो. आता त्याचा ब्लॉग पण लवकरच येईल मम्मी ओरडली बोलल्यावर. तर मम्मी मला बोलते की तू काय व्लॉग्सच टाकत नाही, जर 2-3 दिवसांनी तरी एक व्हिडिओ टाक. ज्या गोष्टीसाठी आधी सपोर्ट नव्हता आणि तोच माणूस जर समोरून बोलतोय की तू चुकीचं वागतोय, तर मला सुधारणं भाग होतं. त्यामुळे हा रात्री 10 वाजता घाईघाईमध्ये डोक्यात प्लॅन केलेला व्हिडिओ, जो की मी उद्या पोस्ट करणार आहे. एनी हाव आज जागणार पण पोस्ट करणार. विचार करतोय गाडी एक थोडीशी छोटीशी राईड काढूया, तसं पण आता 10 वाजत आलेत, मुंबईतलं ट्रॅफिक थोडं तरी कमी झालंच असेल. So we are up to the mark. So here we are going for a small ride in Mumbai. So conclusion हे आहे की जेव्हा एखादी गोष्ट अशी असते की जी मी करू शकतो पण मी करत नाही, तर ती मला बॉदर करणारच. सो आता मला माहिती नाही की माझे ब्लॉग डेली येतील की नाही, की मी आठवड्यातून 2 व्हिडिओ टाकेन 3 व्हिडिओ टाकेन, मला माहिती नाही. पण मला एवढं माहिती आहे की मी आता ब्लॉग स्टार्ट करणार. रात्री 10 वाजता घाईघाईमध्ये डोक्यात प्लॅन केलेला ब्लॉग, प्लॅन केलेला व्हिडिओ, जो की मी उद्या पोस्ट करणार आहे. एनी हाव आज जागणार पण पोस्ट करणार. हे कट करूया आपण, ठीक आहे? बोलतो जबरदस्त. अभि असं मोटिवेशन भेटल्यावर बोलावंच लागेल.